माझ्या आईवडिलांचं पण स्वप्न होतं की मी अशी असलं तरी पण एक पोलीस बनावं. तर त्यांचं स्वप्नही पूर्ण करण्यासाठी मी गेले 3 वर्ष झालं धडपडत आहे. नमस्ते, मी आर्या विजय पुजारी. मी पोलीस भरतीची गेले 3 वर्ष झालं प्रॅक्टिस करते. पण ज्यावेळेस मी मेल कपड्यामध्ये होते त्यावेळेस मी माझं स्वप्न होतं की मी एक पोलीस बनावं. पण ज्याच्यानंतर फेमिनाईन ज्यावेळेस हार्मोन्स आले त्याच्यानंतर मी माझ्या वेशामध्ये प्रॉपर 100% आली. पण मला असं वाटलं होतं की माझी जिद्द संपलेली आहे कारण मी अशी आहे. पण मला नंतर असं समजलं की तमिळनाडूमध्ये ट्रान्सजेंडर जर सब इन्स्पेक्टर होऊ शकते तर महाराष्ट्रामध्ये मी का पोलीस होऊ शकत नाही. म्हणून मी गेल्या 3 वर्षाच्या पाठीमागं हा स्टडी चालू केला आणि आता येणाऱ्या भरतीमध्ये मला ट्रान्सजेंडरचा ऑप्शन दिलेला आहे. त्याबद्दल मी हायकोर्टाचे खूप खूप आभारी आहे. जसं की मी तमिळनाडूची प्रीतिका यासिनी बघून मी महाराष्ट्रामध्ये प्रथम पाऊल टाकलेलं आहे. तर माझंही बघून असं माझ्या मागची येणारी तृतीयपंथी लोकसुद्धा पोलीस डिफेन्समध्ये काम करावं एवढीच माझी इच्छा आहे. माझ्या आईवडिलांचं पण स्वप्न होतं की मी अशी असलं तरी पण एक पोलीस बनावं. तर त्यांचं स्वप्नही पूर्ण करण्यासाठी मी गेले 3 वर्ष झालं धडपडत आहे. आणि खरं बघायला गेलं तर तेच माझे एक मोठे इन्स्पिरेशन आहेत की त्यांच्यासाठी मला काहीतरी करून दाखवायचं आहे. पोलीस भरतीसाठी लागणारं प्रथम म्हणजे डाईटची खूप गरज आहे. डाईट वगैरे मी व्यवस्थित फॉलो करते. आणि दुसरी गोष्ट त्याच्यासाठी ग्राउंडसाठी मला आता माझा क्रायटेरिया तर वेगळा बनवणार आहेत. जसं की मुलींचं 800 आहे ग्राउंड आणि मुलांचं 1600, तसं आता माझा क्रायटेरिया 28 फेब्रुवारी नंतर समजला जाईल की बाबा नक्की मला किती मीटर पळायचं आहे. आणि मी दोन्ही मेल्स आणि फिमेल्स दोन्हीही मी ग्राउंड करत आहे म्हणजे माझं क्रायटेरिया आल्यावर मला समजेल की नक्की काय करायचं आहे. त्याच्यासाठी माझी प्रॅक्टिस सुरूच आहे. मग त्यामध्ये माझा ग्राउंड असेल, माझा गोळाफेक वगैरे असेल, इतर जे इव्हेंट आहेत ते इव्हेंट सगळं करते मी.